नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघूयात. गेल्या व्हर्जनमध्ये आपण अगदी पारंपरिक पद्धतीने ट्रॅडिशनली ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघितलं. आज आपण थोडीशी वेगळी मेथड फॉलो करतोय, जेणेकरून बिगिनर्सला पण ती फॉलो करायला इझी जाईल. साहित्य काय घेतलंय? इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरची जुडी आणली की त्याची देठ काढून घेतलेली आहेत. जो स्टेमचा पार्ट आहे खराब झालेला तो टाकून द्यायचा. स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्यायची, सुकवून आणि मग बारीक चिरायची. कोथिंबीर मध्ये खूप ओलसरपणा नको इथे आपल्याला. त्याचबरोबर एक कप बेसन पीठ इथे मी घेतलंय. एक 3 ते 4 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ हवंय. तांदळाच्या पीठाने काय होतं, आपली कोथिंबीर वडी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरत व्हायला मदत होते. 1 चमचा पांढरे तीळ आहेत, 1/2 चमचा जिरं, 1 टेबलस्पून इथे आपण लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. साधारण 1-8 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे. 1/2 चमचा हळद, मीठ चवीपुरतं आणि 1 चमचा लाल तिखट. जरी हिरवी मिरची असली तरी थोडीशी चवीपुरती आपण लाल मिरचीची पूड पण घेतोय. सगळ्यात आधी आपण काय करतोय, कोथिंबीरमध्ये चणा डाळीचं पीठ घालूयात. बेसन पीठ घातलं की तांदळाचं पीठ, जिरं, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा. मीठ घालूयात चवीपुरतं आणि पांढरे तीळ. थोडेसे तीळ मी साईडला ठेवते टॉपिंग करण्यासाठी, गार्निशिंगसाठी. आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कोथिंबीर बरोबर. हे जसं जसं पीठ मिक्स करता तसं तसं ते असं थोडंसं कोथिंबीर बरोबर प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीरमधलं मॉइश्चर रिलीज होतं आणि पाणी आपण कमीत कमी त्यामध्ये घालू शकतो. तुम्ही बघू शकता ऑलरेडी याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे पीठ व्यवस्थित मिसळून झालं कोथिंबीरच्या पानांबरोबर की अगदी थोडंसं 1 चमचाभर 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा. खूप पाणी नाही घालायचं, 1 चमचा पाणी पण पुरेसं होतं. आता हा कोथिंबीर वडीसाठीचा गोळा लागतो हा ऑलमोस्ट आपला बनवून तयार आहे. यावर 1 चमचाभर तेल घालू आणि हा व्यवस्थित कोट करून घेऊयात. परफेक्ट, आता हे आपलं मिश्रण तयार आहे. कोथिंबीर तुम्हाला इथे भरपूर दिसते. तर नेक्स्ट स्टेप काय करायची, एक प्लेट घ्यायचा किंवा थाळा घ्यायचा आणि त्याला तेल लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घेऊयात. म्हणजे आपली ही जी कोथिंबीर वडी आहे या प्लेटला चिकटणार नाही. हे झालं की हा गोळा घ्यायचा आणि या प्लेटमध्ये ठेवूयात. गोळा ठेवण्यापूर्वी आपण काय करूयात, थोडेसे पांढरे तीळ खाली बेसला स्प्रिंकल करूयात, त्यामुळे खालून आणि वरून हे तीळ खूप छान दिसतील कोथिंबीर वडीला. आता यामध्ये हा डो ठेवायचा आणि व्यवस्थित असा थापून घ्यायचा पूर्ण प्लेट. कोथिंबीर वडी ही अशी स्प्रेड करून घेतली, थोडासा थिकनेस हवा त्यामुळे पूर्ण प्लेटभर मी स्प्रेड नाही केलेली. आता पुन्हा यावर थोडेसे आपण पांढरे तीळ घालूयात सजावटीसाठी. आणि आता हे कुकरमध्ये जाण्यासाठी तयार. आता इथे कुकरमध्ये बेसला 1 ते 1.5 इंच पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यावर ही प्लेट ठेवायची. प्लेटचा आकार लहान असेल ती खाली जात असेल कुकरमध्ये, तर एक भांडं ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिट्टी काढून घ्यायची. आणि मिडियम हीटवर 1-15 ते 20 मिनिट आपण हे स्टीम करून घेऊयात. आता 1-15 ते 20 मिनिट झाली, हे कोथिंबीर वडी मी मीडियम हीटवर व्यवस्थित स्टीम करून घेतलेली आहे. स्टीम झाल्यानंतर 1-15-20 मिनिट आणखी मी कुकरमध्येच ठेवली. आता व्यवस्थित थंड झालेली आहे, चेक करूयात आपण कशी झाली. येस, व्यवस्थित अशी स्टीम झाली आहे. नाईफ काढून बघूया, नाईफला चिकटपणा राहिला नाही पाहिजे. आता हे काढून घेऊयात. आता आपण याचे छोटे पीसेस करून घेऊयात.
आता एक वडी आपण काढून बघूया. परफेक्ट टेक्स्चर बघा तुम्ही, मस्त आलाय. छान अशी भुसभुशण झाली पाहिजे, म्हणजे ती तळली किंवा शॅलो फ्राय केली की खमंग आणि खुसखुशीत लागते. आणि इथे कोथिंबीर वडी तयार आहे, तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण या तळून बघूया. तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राई करू शकता, शॅलो फ्राईही छान लागतं. आणि ही कोथिंबीर वडी मस्तपैकी अशी फ्राय करून झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊयात. हे व्यवस्थित यातलं तेल असं निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. कोथिंबीर वडी मस्तपैकी तळूनही तयार आहे. खूप छान दिसतात, कुठेही अशी दबल्यासारखी नाही वाटत आहे. खस्ता असं टेक्स्चर आलं पाहिजे, ते परफेक्ट आलेलं आहे. कशी खायची अशीच खायची, सॉस वगैरेची अजिबात गरज नाही. अशीच तुम्ही खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी खाऊ शकता. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअरही करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.